गेट आउट ऑफ इंडिया हे कोण आहेत उद्धव ठाकरे आज गेट आउट म्हणणारे? त्यांना त्यांचं अस्तित्व माहीत नाही, ते मुख्यमंत्री नाही आहेत, एक सामान्य नागरिक आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री गेट आउट, अरे तू कोण आहे, तुला एवढं पण कळत नाही, कसा नेता होऊ शकतो हा आंदोलन? अरे या अगोदर पण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लोकांनी मोडतोडही केली होती. कुठे झोपला होतास काय तू देवा? माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला, त्यानंतर जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आज आहे तयार झालंय, आणि हा पुतळा मालवणमध्ये होता, मालवण माझा मतदारसंघ आहे, आणि म्हणून मी मुद्दाम म्हणून या विषयामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज उपस्थित आहे. महाराजांचा पुतळा पडणे हा दुर्दैवी अपघात होता. महाराजांचा अवमान करण्याची हिंमत या देशामध्ये कोणामध्येही नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशासाठी सरदार स्थान आहे आणि अस्मितेचा विषय. महाराजांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत आहे. काँग्रेसने त्यावेळचे पेट्रोलियम मंत्री श्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्या प्रकरणी 27 ऑगस्ट 2004 रोजी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विरोधात जोडेमारा आंदोलन केले होते. मी सुद्धा सहभागी झालो. आज उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या नेत्यांच्या हातात हात घालून हिंदुत्वाविरुद्ध तेच आंदोलन करीत आहेत. काँग्रेसचे स्वातंत्र्यवीरांची माफी मागितली नाही. पंतप्रधान मोदींचा पुतळा मोदींनी पुतळा पडल्यामुळे देशाची मागितली, मोदींनी मागितली, त्यांनी मागितली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन माफी वीर या शब्दाने स्वातंत्र्यवीरांना हिणवले. उद्धव ठाकरे मूक घेऊन गप्प राहिले. उद्धव ठाकरे यांची अस्मिता शिल्लक आहे का ज्या शब्दाने राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीरांना हिणवणे तोच माफीवर शब्द आज नाना पटोले पंतप्रधानांसाठी वापरत आहेत. महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांनी अस्मिता शिल्लक आहे का हा माझा प्रश्न आहे. मी खरं हातात घेत नाही आणि वाचत नाही, पण आज घेतला सामना वाचला, आणि या सामन्यामध्ये ज्या जी भाषा वापरली जाते ती मराठी भाषेचा नावलौकिक वाढवणारी आहे का नवीन मराठी शिकणाऱ्यांना का अशी भाषा शिकू नये असं वाटण्याजोगासाठी अशी भाषा वापरली जाते हा माझा प्रश्न आहे. यामध्ये बरेच काही फोटो आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे महाराष्ट्र द्रोही शिवद्रोही सरकार गेट आउट ऑफ इंडिया हे कोण आहेत उद्धव ठाकरे आज गेट आउट म्हणणारे? त्यांना त्यांचं अस्तित्व माहीत नाही, ते मुख्यमंत्री नाही आहेत, एक सामान्य नागरिक आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री गेट आउट, अरे तू कोण आहे, तुला एवढं पण कळत नाही, कसा नेता होऊ शकतो हा आंदोलन? अरे या अगोदर पण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लोकांनी मोडतोडही केली होती. कुठे झोपला होतास काय तू देवा? तेव्हा नाही, आता निवडणुकीच्या तोंडावर. एक तर दारे झिजवतंय सोनिया गांधी, शरद पवार, मलाच करा मलाच करा मुख्यमंत्री. लाज पण त्या माणसाला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी, आणि हा माणूस किती स्वार्थी. मी जवळून पाहिलंय दोन्ही दृश्य. याची दुसरा हेडलाईन
म्हणजे काय म्हणतात ते संजय राऊत शिवद्रोही मिंदे सरकारला जोड्याने फोडून काढले. जोड्याने फोडून काढतात मला माहीत नाही, चापकानेच फोडून काढतात. कधी प्रत्यय आणून का दाखवायला पाहिजे ना, असा प्रत्यय असतो. कसं चापकाने फोडतात, योद्धे अनवाणी उतरले आंदोलनात 76-83 योद्धे. काय कोणाबद्दल शब्द वाट, बिचारे कसे चालले असतील हो आंदोलनात. आजच्या 2-3 दिवसाला आपण महाराजांशी मी बोललो होतो. आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही, आजही लावणलावी करतायत.